इगतपुरी नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर आलाय. नगर परिषदेत चक्क जिवंत महिलेची मृत म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. रीना विके असे या महिलेचं नाव असून त्या इगतपुरीमध्ये राहतात. 5 सप्टेंबर 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद इगतपुरी नगर परिषदेकडे करण्यात आली होती. तर याबाबतचे आदेश तहसीलदारांनी इगतपुरी नगर परिषदेला 2013 मध्ये दिल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे इगतपुरी नगर परिषदेत रीना यांचा मृत्यूचा दाखलाही आहे. तर या घटनेमुळे आता इगतपुरीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रीना विके यांनी इगतपुरी नगर परिषद आणि पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तर याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी रीना यांनी केली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.